पिक्सार्ट ॲप ओपन करायचा आहे. ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे ॲड स्किप करायचे आहे. त्यानंतर प्लसवरती क्लिक करून एडिट फोटोवरती क्लिक करून तुमचा फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो हा अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर टूलवरती जाऊन ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून सॅच्युरेशन ही वजा 100 करून द्यायचे आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर स्टिकरवरती क्लिक करून सर्च बारमध्ये फायर होल असे सर्च करायचे आहे. त्यानंतर 2 नंबरचा इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ऑपॅक्सिटी कमी करून घ्यायचे आहे. आणि PNG अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. आणि ऑपॅक्सिटी 100 करायचे आहे. त्यानंतर ब्लेंडवरती क्लिक करून ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून ब्राईटनेस अमाऊंट ही जवळपास 40 आसपास करून घ्यायचे आहे. आणि क्लॅरिटी ही जवळपास 35 ते 40 दरम्यान घ्यायचे आहे. अशा प्रकारे त्यानंतर ओके करून ॲड फोटोवरती क्लिक करून पुन्हा तोच फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे. फोटो सिलेक्ट केल्यानंतर क्रॉपवरती क्लिक करून अशा प्रकारे जिथे आपण PNG ॲड केला होता तेवढाच भाग क्रॉप करून घ्यायचा आहे. आणि ओके करायचं आहे. त्यानंतर इमेजची साईज वाढवून घ्यायची आहे. आणि त्याची ओपॅक्सिटी कमी करून घ्यायची आहे. क्रॉप केलेला इमेज अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओपॅक्सिटी 100 करून घ्यायची आहे. त्यानंतर ओके करून इरेजवरती क्लिक करून इरेजवरती क्लिक करून हार्डनेस 100 करून साईज कमी करून घ्यायची आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला नको असलेल्या भाग इरेज करून घ्यायचा आहे. हवा असलेला भाग इरेज झाला तर शेजारी रिस्टोअरवरती क्लिक करून तो पुन्हा रिस्टोअर करायचा आहे. अशा प्रकारे रिस्टोअर करून घ्यायचा आहे. त्यानंतर ओके करायचं आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून ब्राईटनेस लेवल ही थोडीफार फोटोला सूट होईल अशी कमी जास्त करून घ्यायची आहे. मी तर जास्त करून घेतले आहे. अशा प्रकारे फोटोला सूट होईल अशी ॲडजस्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर ओके करून पुन्हा ओके करून घ्यायचं आहे. स्टिकरवरती क्लिक करून सर्च बारमध्ये बटरफ्लाय असे सर्च करायचे आहे. तुम्ही बघू शकता बटरफ्लायचे PNG भरपूर आले आहेत. त्यातील तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता. अशा प्रकारे बटरफ्लायचा PNG सिलेक्ट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर त्याची ओपॅक्सिटी अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि ओपॅक्सिटी ही 70 आसपास करून घ्यायची आहे. त्यानंतर ॲडजस्टमेंटवरती क्लिक करून ब्राईटनेस लेवल ही थोडेफार वाढवून घ्यायची आहे. त्यानंतर हळदवरती क्लिक करून त्याचे अमाऊंट तुमच्या कलरनुसार सिलेक्ट करून घ्यायचे आहे. मी येथे -43 करून घेतले आहे. त्यानंतर ओके करायचे आहे. त्यानंतर पुन्हा ओके करून रिटचवरती क्लिक करून आय कलरवरती क्लिक करून घ्यायचे आहे. त्याची ओपॅक्सिटी 90 आसपास करायची आहे आणि कलर तुमच्या फोटोनुसार सिलेक्ट करून घ्यायचा आहे आय कलर. आय कलरची ओपॅक्सिटी 90 आसपास करून घ्यायची आहे आणि त्याची लेन्स ही व्यवस्थित सेट करून घ्यायची आहे. त्यानंतर ओके करून घ्यायचे आहे. तर तुम्ही बघू शकता पहिला आय आणि नंतर लेन्स जोडल्यानंतरच्या आयमधला फरक. त्यानंतर ओके करून तुम्ही बघू शकता पहिला फोटो आणि एडिट केलेल्या फोटोमधला फरक. त्यानंतर ओकेवरती क्लिक करून सेव्ह गॅलरीमध्ये